जिल्हा बँकेची थकबाकी एकशे चार कोटी आणि संपूर्ण देणी दोनशे सात कोटी असणाऱ्या आजरा गवसे इथल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या सभागृहात अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार राजेश पाटील सर्जेराव पाटील पेरिडकर श्रीमती उदयानी देवी साळुंखे प्रताप उर्फ भैया माने बाबासाहेब पाटील आरसुलेकर सिंह हो पाटील इत्यादी संचालक उपस्थित होते याबाबत अधिक माहिती अशी की एकतीस मार्च दोन हजार वीस अखेर या कारखान्याकडील बँकेची थकबाकी एकशे चार कोटी रुपये होती या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेनं सिक्युरिटीजायझेशन ऍक्ट दोन हजार दोन नुसार हा कारखाना ताब्यात घेतला त्यानंतर बँकेनं बँकेसह शेतकरी कामगार शासकीय देणी आणि इतर सर्व अशी दोनशे सात कोटी रुपयांची देणी निश्चित केली ही सर्व देणी आजरा शेतकरी सहकारी का, साखर कारखान्याचे संचालक चार्टर्ड प्रमाणित झालेली आहेत ही, ही देणी भागवण्यासाठी कमीत कमी वर्ष चालवण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स या तत्वावर देण्याचा ठराव झाला याबाबत बँकेच्या वतीनं लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत